कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी संशोधक आणि पत्रकारांना भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानने पुरस्कार देऊन गौरविले. उमरखेडमध्ये हा सोहळा पार पडला. यवतमाळच्या उमरखेड येथे भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांचे उपक्रमांतर्गत कृषी विज्ञान मंच व भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी कृषी विषयक पत्रकारितेसाठी झी 24 तासचे यवतमाळ प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांची पुरस्कारासाठी निवड करून त्यांचा गौरव करण्यात आला. राज्यात कृषी क्षेत्रात आपत्तीला दूर सारून ध्येय प्राप्त करणारे शेतकरी, संशोधन करणारे शास्त्रज्ञ, प्रसार माध्यम व कृषी उद्योग उभारणारे शेतकरी अशांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. यंदा प्रगतीशील व मिश्र शेतीसाठी अशोक कराळे हिंगोली, सेंद्रिय शेतीसाठी शिवराम थोंडगे, दुग्ध व्यवसाय पूरक शेतीसाठी रमन रावते व विलास कदम, रेशीम उद्योगसाठी गजानन भुरळे, पत्रकार यामिनी भाकरे, कृषी उद्योगांमध्ये नारायणदास भट्टड, कृषी संशोधनासाठी डॉक्टर चैतन्य पावशे व डॉक्टर तारासिंग राठोड व वनशेतीसाठी राजशेखर पाटील, फुलझाडे शेतीसाठी रत्नाकर देशमुख, कृषी अवजारे निर्मितीसाठी वसंतराव पाटील, प्रगतीशील अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर देशमुख, तर देशी गोवंश पालनासाठी शुभम घुले या शेतकऱ्यांचा सत्कार माजी मंत्री मनोहर नाईक व विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार मनोहर नाईक, डॉक्टर विजय माने, माजी आमदार विजय चोंडीकर पाटील, नरेंद्र चव्हाण, आमदार नागेश पाटील, निवृत्त जिल्हाधिकारी नरेंद्र कवडे, रेशीम सहसंचालक महेंद्र ढवळे, जिल्हा कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत नाईक आदी उपस्थित होते. जमिनीत पायी चाललो पिंजऱ्याला घोळे आले की समजत ही जमीन जिवंत आहे, म्हणजे भुसभुशीत जमीन. ज्या जमिनीत हवा खेळती राहते, हवा खेळती राहिली की पाण्याचा निचरा होतो. पाण्याचा निचरा झाला की पांढऱ्या मुळ्याचं प्रमाण वाढतं. पांढऱ्या मुळ्याचं प्रमाण वाढलं की स्वतः पीक स्वतःचा अन्न स्वतः घेतं. आणि ही सगळी प्रक्रिया होत असताना प्रकाश संश्लेषण प्रक्रिया पिकात चांगली होती, मग उत्पन्न चांगलं होतं. ही सेंद्रिय शेती आहे. आणि सर, मी सोयाबीनचं 16 क्विंटलचं प्रति एकरी ॲव्हरेज काढतो. एका एकरला सोयाबीन 16 क्विंटल काढतो. ऊसाचं पण काही शेतकऱ्यांना डेमॉन्स्ट्रेशन दिलं, त्यांना मी 60-65 टनापर्यंत ॲव्हरेज दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, गहू, ज्वारी, बाजरी, तूर, तुरीसारखं उत्पन्नही मी 15-15 क्विंटलपर्यंत एकरी तुरीसारखं उत्पन्न पण काढलेलं आहे. आजही आपण तिथे शेतात आला तर तुम्ही चालताय, तुम्ही हात घुसायचा शेतामध्ये, इतका हात जातो जमिनीमध्ये, इतकी जमीन भुसभुशी झालेली आणि उत्पन्न कुठेही कमी होत नाही. 10-15 लिटरना उद्घाटन केल्यानंतर याच परिसरातील, याच मर्सूळ या गावातील शेतकऱ्याच्या माध्यमातून मी 15 लिटर दूध सुरुवातीला घेतलं. आणि आज अशी परिस्थिती आहे की त्या दुधातून 10 वर्षांमध्ये मी 15,000 लिटर पर्यंत संकलन करीत आहे. त्यावेळेस पूर्ण शेतामध्ये म्हणजे 54 एकर मध्ये मी 2.5 लाख बांबूची लागवड केली. ज्यावेळेस बांबूची लागवड केली, बांबूची लागवड करणाऱ्याला लोक येण्यात काढतात, परंतु जो बांबूची शेती करतो तो श्रीमंत होतो. मी झालोय, तुम्ही पण होणार. कारण भारतामध्ये 20-30 हजार कोटीचा बांबू दरवर्षी इम्पोर्ट होतो. 80 रुपये विकत असेल तर माझी 100 रुपयांनी विकते आणि हा भाव फरक सुद्धा मला नफा देऊन जाते. माझी पत्नी आणि मी 19 वर्षापासून हे सतत सारखं काम करतोय. यावर्षी मी झेंडू अभियान सुद्धा महाराष्ट्रभर जे गाजलंय ते मला म्हणजे त्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून हँडल करता येत नव्हतं. तर मी अण्णा जगताप सर जे साहित्यिक आहेत त्यांच्या मार्फत म्हणजे